नमस्कार मित्रांनो, मी निलेश जाधव तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज हा खास व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्या शेतकरी मित्रांसाठी असणार आहे। मित्रांनो, मी आज आलेलो आहे एका नर्सरी मध्ये। मित्रांनो, यांनी या ठिकाणी एक व्यवस्थित रित्या या ठिकाणी नर्सरी उभा केलेले, तर भेटूयात त्यांना। नमस्कार, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये। तर पहिला आणि महत्त्वाचा मला प्रश्न या ठिकाणी असा विचारायचा आहे तुम्हाला की नर्सरी जर टाकायचं म्हटलं तर कुठली तरी माहिती लागते किंवा नर्सरी आपण डायरेक्टली कोणच टाकू शकत नाही, तर कशा पद्धतीने कसा प्लॅन तुम्हाला सुचला नर्सरी टाकावं म्हणून? माझी डिग्री कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथून झाली। अच्छा। मग डिग्रीला असताना मी काहीतरी व्यवसाय करण्याचं ठरवलं होतं। मग शेती विभागातच पदवी घेतल्यामुळे मला नर्सरीचं मी आधीपासूनच मी ठरवलं होतं टाकायची, आणि त्याच्याविषयीची सर्व माहिती मला डिग्रीला असताना, तसंच या पाटणला कराडला मी 8-8 दिवस राहून त्याबद्दल सर्व ट्रेनिंग घेतलं आहे, आणि त्यानंतरच टाकली नर्सरी। बरोबर आहे। म्हणजे तुमचं स्वतःचं यांचं BSc ॲग्री झालेलं आहे, मग आणि प्राथमिक जे काही शिक्षण असतं, प्राथमिक जे काही एज्युकेशन असतं ते पूर्ण यांचं झालेलं आहे, आणि त्याच्याशिवायच तर ते पुढचं त्यांनी हे काय केलेलं, त्यांनी पाऊल टाकलेलं आहे। आणि आता मला या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की आता आपण नर्सरीमध्ये काय सध्या काय काय तुम्ही घेत आहे? सध्या नर्सरीमध्ये ऑर्डरनुसार ऊसाची रोपं, सध्या ऊस रोप वाटिक आहे, त्याचबरोबर वांगी, मिरची, टोमॅटो याची ऑर्डरनुसार रोपं तयार करून देतो मी। बरोबर। म्हणजे प्रामुख्यानं पहिल्यांदा ऊस, नंतर पुन्हा ऊस, पुन्हा नंतर मिरची, टोमॅटो, अशा वेगवेगळी पद्धतीची रोपं या ठिकाणी बनवली जातात। आणि मग ऊसामध्ये कुठल्या जातीची आपण रोपं बनवता? सध्या ऊसात 86-032 सुधारित जात, 265-1001-8005 अशा विविध जातींची ऑर्डरनुसार मी रोपं तयार करतो। बरोबर आहे। म्हणजे जसं वेगवेगळ्या जातींची यांनी सांगितले आता नावं, तर तशा पद्धतीनं ऑर्डरनुसार हे या ठिकाणी रोपं बनवतात, आणि अगदी उत्तमरित्या तुम्ही मित्रांनो या ठिकाणी बघू शकता माझ्या साईडला देखील, अगदी म्हणजे पूर्ण अगदी एक चांगल्या प्रकारची, एक चांगल्या दर्जाची रोपं या ठिकाणी आपल्याला बनवलेली दिसत आहेत। तर खरंच खूप या ठिकाणी हे चांगल्या पद्धतीची रोपं या ठिकाणी बनवलेली आपल्याला दिसतात, आणि विशेष करून ऊसाची रोपं प्लस त्याच्यामध्येच टोमॅटोची रोपं असतील, वांग्याची रोपं असतील, असे वेगवेगळे पद्धतीची रोपं या ठिकाणी या नर्सरीमध्ये बनवले जातात। एक मला तुम्हाला आणखीन एक असा प्रश्न विचारायचा आहे की हे जे रोपं आहेत ऊसाची, आता जसं तुम्ही मला सांगितलं, तर ती ऊसाची रोपं कशा पद्धतीने तयार केली जातात? पहिल्यांदा बेना अगोदर चांगलं बघावं लागतं, सुधारित जातीचं आहे का, बेण्याचा पोत कसा आहे, त्याचा पेरा कसा आहे, हे सर्व गोष्टी व्यवस्थित बघून त्यानंतर बेणं निवडलं जातं। त्यानंतर बेण्याचं सर्व डोळं मशीनीवर बड कटिंग केला जातो, बड कटरची मशीन आहे, त्याच्यावर बड हे डोळे व्यवस्थित बाजूला काढले जातात, त्यानंतर त्या डोळ्यांवर बीज प्रक्रिया केली जाते, म्हणजे त्याला कुठली किडी लागू नये किंवा मररोग लागू नये किंवा भुरी। आणि आता लय खूप मोठा प्रॉब्लेम सध्या ऊसाचा चालू आहे की ऊसाला खोडकिडा जास्त लागू, खोडकीड लागू नये म्हणून बीज प्रक्रिया केली जाते, आणि त्यानंतर ते कोकोपीट ट्रेमवर टाकून ट्रेमध्ये डोळं लावून त्याची व्यवस्थित भट्टी लावली जाते, आणि त्यानंतर रोपं तयार केली जातात। म्हणजे भविष्यात देखील त्या रोपाला कुठलाच रोग त्याला जडू नये किंवा कुठलाच रोग होऊ नये याच्यासाठी देखील खूप पद्धतीने, चांगल्या पद्धतीने काळजी घेतली जाते, आणि अशा पद्धतीने एक चांगल्या दर्जाची रोपं या ठिकाणी आपल्या नर्सरीमध्ये बनवली जातात। तर मित्रांनो, आत्ता तुम्ही बघितलं की कशा पद्धतीनं या ठिकाणी यांची नर्सरी आहे आणि या नर्सरीमध्ये कोणकोणती रोपं बनवले जातात। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। मी भेटेल तुम्हाला अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।